नमस्कार मित्रांनो, मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये। आणि आज आपण चाललो आहोत गडांचा राजा आणि राजांचा गड अशा नावाने प्रसिद्ध असणारा राजगड, या गडाला आज आपण भेट द्यायला चाललेलो आहोत। राजगड किल्ल्याची ऐतिहासिक वाटचाल अनेक वळणाची आहे। शिवाजी महाराजांपूर्वी हा किल्ला मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता। याच डोंगरावरती मुरुंबदेवीचे प्राचीन मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोठ्या आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव राजगड केले। या नावातच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आणि किल्ल्याचे अतूट नाते आपल्याला पाहायला दिसते। जय शिवराय मित्रांनो, आपण आलेलो आहे राजगडाच्या पायथ्याशी आणि आता आपण इथे गाडी पार्किंग केली आणि गाडीची पावती काढतो। आपण किती रुपये का? तर मित्रांनो, आता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे। इथे आपल्याला या गडाची उंची पाहायला मिळते। 1376 मीटर गडाची उंची आहे आणि इथेच आपल्याला फळक लावलेले भेटतात, त्याच्यामध्ये गडाची माहिती वगैरे आपल्याला पाहायला मिळेल। आणि हा इथे लागला कच्चा रोड, पायवाट लागली आहे। तर मित्रांनो, ही आपल्याला पायवाट लागली आहे आणि आपण या पायवाटीने वरती जाणार आहोत। तर माझ्यासोबत या गडभ्रमंतीमध्ये सोबत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय शिवराय। तर मित्रांनो, आता इथे बघतो आपण समोर बोर्ड लागलेले आहेत पाली दर्ग्याकडे जाण्याचा मार्ग। जय शिवराय मित्रांनो। तर आता आम्ही जो कच्चा पायरी मार्ग होता तिथून आम्ही पुढे आलो आणि इथे माझ्या मागे पाहू शकता तिकडे वरतीच तटबंदी आहे। ते बघा, तिथे तटबंदी आपल्याला पाहायला मिळते। आणि हा इथे जे जिथे ती मुलं बसलेली आहेत तर तिथून आपल्याला पायरी मार्ग लागतो। तर त्या पायरी मार्गाने आता पुढे जायचं आहे। इथपर्यंत या पायरी मार्गापर्यंत येण्यासाठी आपल्याला कच्चा रस्ता आहे, त्या रस्त्यातून आपल्याला पुढे यावं लागतं। आणि पाहू शकता माझ्या मागे पूर्ण सुखदुःख आहे आणि इथे सोसाट्याचा वारा सुटलेला आहे। या वाऱ्यातून हा गड सैर करताना खूप मजा येते आणि ह्या धुक्यामध्ये तर मन हरवून गेलेलं आहे। जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पाली दरवाज्याच्या इथे। इकडचा परिसर पूर्ण आहे आणि पाहू शकता माझ्या मागे हा पाली दरवाजा। तर मी आज जाऊन जाऊन कुठं जाणार राजा? तुझात मरणानं दावा साधला तरी या राजगडाला माथा टेकल्या बिगर वरचा रस्ता धरायचा नाही। म्या टना राजगड किल्ल्याचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेतल्यास त्याचे भारतीय इतिहासातील महत्व स्पष्ट होते। हा किल्ला केवळ एक किल्ला नव्हता तर एक समृद्ध राजकीय केंद्र आणि मराठा साम्राज्याच्या लवचिकतेचा दिवा होता। राजगड किल्ल्याच्या प्रत्येक दगड शौर्य, विजय आणि अमर्याद चैतन्याच्या कहाण्यांनी गुणगुणतो आणि आपल्याला त्याच्या आकर्षक भूतकाळात खोलवर जाण्याचा इशारा देतो। आरामासाठी त्या तेवढ्या अशा बांधल्या जातात।
मित्रांनो, आपण आता तिथे पुढे आलेलो आणि इथे वरती तिथे त्या दरवाजाच्या इथे वरती जायला रस्ता होता, पण आपण तिथे जाणं टाळलेलं आहे. खूप सुसादाचा वारा सुटलेला आहे. त्या अंबरखान्याच्या आपल्याला पावशेस पाहायला मिळतात. शिवराय मित्रांनो, आता आपण माझ्या आजूबाजूचा जो परिसर पाहतोय हा राजवाडा, इथे हे राजवाड्याचा अवशेष आहे. इथे आपल्याला आता सध्या या पावशेस राजवाड्याचे आहे आणि आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. तर चला पुढे, आपण सईबाईंची समाधी आहे तर त्या समाधीचं आपण दर्शन घेऊ. तर आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी सईबाई महाराणी साहेब, तर या समाधीचे आता आपण दर्शन घेऊ. सुंदर असा ड्रोन शॉट घेऊन आता आपण आलेलो आहोत पद्मावती देवीच्या मंदिरावर आणि आता देवीचं दर्शन घेऊ. तर चला मित्रांनो, या राजगडावरील पद्मावती देवी याचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या. आणि याच देवीच्या नावावरून येथील एका पाण्याच्या टाक्याला या देवीचं नाव देण्यात आलेलं आहे. तर ते टाकंसुद्धा आपण आता पाहूच. पद्मावती देवीच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आपल्याला इथे एक आहे आणि पुढे याचे दोन पिण्याचे टाके आपल्याला इथे मिळतात. पूर्ण भरलेल्या टाकाने पाणी खूप निव्वळ पाणी आहे. आणि सर्व बांधकामाचा इथे आतमध्ये आपल्याला सामान ठेवलेलं आहे. आणि आपल्याला इथे या तोफा पाहायला मिळतात, पाहू शकता तुम्ही. आतून सुद्धा किती आहे बघा, या तोफाचा तुटलेला भाग आहे. मित्रांनो, आता आम्ही थोडं चहा भजी खाल्ली आणि आता चाललो आहे पुढे. तर चला पाहू. तर मित्रांनो, पाहू शकतो ह्या दरवाज्यातून आपल्याला एक धुक्यामध्ये हरवलेला पाण्याचा टाका पाहायला मिळाला आहे. त्या टाक्याचं नाव आहे पद्मावती पाण्याचे टाके. पाहू शकतो अजूनपर्यंत धुक्याचं प्रमाण काही कमी झालेले नाही. आणि इथे एका लेकराने आपल्या आईला कशी घट्ट मिठी मारून धरलेलं पाहायला मिळतं आहे. आणि याच माकडांची खाण्यासाठी चाललेली मस्ती आपण पाहू शकतो. तर चला आता आपण जाऊया चोर दरवाज्याच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत चोर दरवाज्याच्या दिशेने. पाहू शकता गडावरती येण्याचे सध्याचे जे दोन मार्ग उपस्थित आहेत ते एक पाली दरवाजा आणि हा एक चोर दरवाजा. तर या मार्गे आपण गडावरती येऊ शकतो. तर इथे आपल्याला सुविला माचीचा बोर्ड दिसतोय आणि आपण ह्या रस्त्याने आता पुढे चाललो. हा मार्ग हा
आपल्याला सुविला माचीपर्यंत पोहोचवतो. ह्या मार्गाने आता आपण पुढे चाललेलो आहोत. आपले अर्धे सवंगडी बालेकिल्ल्याला गेलेत, तर आपण ही माची करू सुविला माची. मित्रांनो, अजून थोडा ट्रॅक करायचा आपल्याला सुविला माचीकडे जाण्यासाठी. पायवाट आहे इथे आपल्याला काळेश्वरी बुरुज आणि त्याच्या तिथे ही सदर पाहायला मिळते आपल्याला. तर मित्रांनो, बऱ्याच प्रयत्नानंतर आणि काही ट्रॅक नंतर आपण एक अर्धा पाऊण तासाचा ट्रॅक केला आणि आता आपण येऊन पोचलो आहे. ही आपल्यासमोर सुविला माची दिसते. तर येऊ, आता धुकं पसरलं आहे त्याच्यामुळे आपल्याला माचीचं पुन्हा आपल्याला माची पाहता येत नाही आहे. तर बघू, आता थोडाच वेळामध्ये धुकं कमी झालं तर आपल्याला ती पाहता येईल. तर चला पाहू. चिलकत इथे आपल्याला चिलकती बुरुज पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण हा चिलकती बुरुज पाहिला आणि त्याच्या तिथे पुढे माचीकडे जाण्यासाठी ही वाट आहे. तर चला या मार्गाने आपण जाऊ. इथे थोड्या अंतरावरती आपण गेल्यावरती पुढे एक आपल्याला नैसर्गिक रित्या तयार झालेलं नेडं पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आता आपण चिलकती बुरुज पाहिला पण जास्त दुखा असल्यामुळे आपल्याला सुविला माचीकडे जाता आला नाही. तर सर्व झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत बालेकिल्ल्याच्या दिशेने. मित्रांनो, कातळ पाहू शकता. तर मित्रांनो, आपण अवघड कठीण असा बालेकिल्ल्याचा रस्ता पार करत पुढे आलो आणि आपल्याला बालेकिल्ल्याचा महादरवाजा पाहायला मिळाला. तोही सुद्धा खूप भक्कम आणि मजबूत असा दिसणारा हा अवाढव्य बालेकिल्ल्याचा महादरवाजा.
अजूनपर्यंत मित्रांनो आपल्याला प्रत्येक ठिकाणी धुका पाहायला मिळाले या धुक्यामधला राजगड. मित्रांनो बालेकिल्ल्यावरती आपण चढलो आहे, अंजनी देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर छोटासा टाक आहे, त्या टाकेच्या बाहेर एक वाक्य शिवाजी महाराज यांनी तोरणागड जिंकून स्वराज्याची स्थापना केली. त्यामागोमाग महाराजांनी राजगडसुद्धा जिंकून घेतला. तोरणागडावरती मिळालेल्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगडाची बांधणी करण्यासाठी उपयोग केला. तोरणागडापेक्षा राजगडाचा बालेकिल्ला उंच व चढ करण्यासाठी कठीण असल्यामुळे राजगडाला स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान भेटला. तर मित्रांनो महादरवाज्यावर तर आपण अंजनी देवीच्या वरती आल्यानंतर आपल्याला इथेही सदर पाहायला मिळते. राजगडाचा बालेकिल्ला वर चढून आल्यावरती आपल्याला सहज लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाला का निवडली असावी. किल्ला उतरल्यानंतर तिथे संजीवनी माचीकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो आणि त्या रस्त्याला आपण आल्यावर थोड्याच अंतरावरती आपल्याला हा एक संजीवनी माचीकडे जाण्यासाठी दरवाजा लागतो. खूप मजा आली. थोडा पावसामुळे आपण फटाफट थोडा गड फिरण्यासाठी प्रयत्न केला. श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के, सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज के, भारत माता के, हिंदू धर्म के, हिंदू राष्ट्र के, वंदे नम पार्वती पते हर 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 हर. भाऊ आमचा खूप मेहनत घेतोय, खूप प्रवास स्वप्नातला. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिली पर्यंत जेवढा होईल तेवढा पोहोचवा प्लीज. तर चला मित्रांनो आता आपण ब्लॉग इथे एंड करू आणि हा तुम्हाला व्हिडिओ राजगडाचा, गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटतोय हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या गाड्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला थोडं प्रोत्साहन भेटतं. तर भेटू आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि एका नव्या दुर्गासोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे,